गुंतलेले पाश थोडे सैल करून घ्यायचे वादळा आधीच तारू पैल तीरी न्यायचे कैकदा येईल मृत्यू आपल्याला घ्यायला मात्र आपण आपल्या मर्जीप्रमाणे जायचे गझल कवितेचा एक आशयघन उत्कट आणि नितांत सुंदर आविष्कार नमस्कार लाईट अँड शेड पाच मिनिटात पुस्तकच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी बुकमयी मृणमयी आज माझ्याकडे आहे एक गझल संग्रह अप्पा ठाकूर लिखित गुंतलेले पाश मराठी गझल ही गोष्ट काही आता नवीन राहिलेली नाही आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये माधव जुलियन यांनी मराठीत गझल आणली पण खऱ्या अर्थाने गझल मराठी जनमानसात रुजली रुळली ती सुरेश भटांमुळे सप्तसूरचं हे पुस्तक आहे आणि हे सुंदर मुखपृष्ठ आहे अच्युत पालव यांनी सुरुवातीच्या मनोगतात आप्पा ठाकूर म्हणतात आज तुझ्याशी रसिका थोडे बोला आहे उरात तुझे या छोटेसे घर बांधायचे आहे आणि मग हळूहळूहळू हे गुंतलेले पाश उलगडत जातात आणि वाचक गजलांच्या गाभाऱ्यात उतरत जातो अप्पा ठाकूर म्हणजे गजलकार कवी आणि बांधण जनप्रतिष्ठानचे अध्यक्ष अतिशय संवेदनशील आणि लाघवी व्यक्तिमत्व ते म्हणतात आयुष्याच्या वाटेवरती जगणे ज्यांना जमले ना आयुष्याच्या वाटेवरती जगणे ज्यांना जमले ना कारण त्यांनी कधी कुणाला घट्ट उराशी धरले ना हे जे घट्ट उराशी धरणं आहे ना ते त्यांच्या गजलांमधून पाझरत राहतं मग ते सुख असो किंवा दुःख व्यथांना बोलवणारे आप्पा दुःखाला घट्ट उराशी धरणारे आप्पा ठाकूर यांच्या गझल प्रेमाच्याही आहेत सांग तूच राजसा तुला किती स्मरायचे आठवात रोज मी किती उदास व्हायचे दार वाजता क्षणी उरात श्वास थांबतो हे असेच भास मी आता किती जपायचे सांग तूच राजसा तुला किती स्मरायचे किंवा एका कवितेत ते म्हणतात भेटू तुला कशी मी ही गस्त भोवत आली भेटू तुला कशी मी ही गस्त भोवत आली पत्रातूनच माझी सांगेन मी खुश आली तर प्रियकर म्हणतो भेटते पत्रातून तू हे तसे भरपूर नाही ये जरा प्रत्यक्ष भेटू फार अंतर दूर नाही प्रियकर प्रेयसी हे एक नातं आयुष्यात अशी कितीतरी नाती असतात काही नाती माणसाला समृद्ध करून जातात काही नाती निभवावी लागतात तर काही नेहमीच प्रश्नचिन्ह बनून राहतात तर काहींचा नुसता गुंता बनून राहतो सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या काही परखड गझलही या पुस्तकात आहेत माणसाच्या अस्मितेला काय झाले हे कळेना माणसाच्या अस्मितेला काय झाले हे कळेना एकही अन्याय त्याच्या काळजाला का भिडेना हे झालं माणसाचं पण माणूस ज्याच्या समोर नतमस्तक होतो त्या देवालाही गजलकार काही सांगतायत बंद दगडांच्या महाली तू सुरक्षित बारमाही आणि येथे वंचितांच्या झोपड्यांना दार नाही तूर विठ्ठला तू आता असे करावे तूर विठ्ठला तू आता असे करावे ठेवून वीट मागे चालून दाखवावे विठ्ठलाची ही कविता सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती करार ही अप्पा ठाकूर यांची गजल मैफिलीमधून नेहमीच अक्षरशः डोक्यावर घेतली जाते आहेस ती तशी त्यातल्या शेराने आजच्या एपिसोडची सांगता करूया तत्पूर्वी आजचा प्रश्न गझलेमध्ये प्रत्येक शेराच्या शेवटी जो शब्द किंवा जे शब्द येतात त्यांना काय म्हणतात एका महिन्यातील सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरं देणाऱ्या निवडक प्रेक्षकांना एक पुस्तक भेट मिळणार आहे आणि हो उत्तर कमेंट बॉक्समध्ये आली पाहिजेत मी बुकमयी मृणमयी इथेच रजा घेते सांगता होणार आहे आप्पा ठाकूर यांच्या करार या गजलेतील शेराने आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे लाईट अँड शेड लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच वेगवेगळ्या पुस्तकांसह भेटत राहू कार्यक्रम आहे पाच मिनिटात पुस्तक